मुंगूस आणि साप यांची लढाई चालू असेल तर ताबडतोब तिथून निघून जा. मुंगूस आणि सापाची लढाई पाहणं हिंदू धर्मशास्त्रानुसार अत्यंत अशुभ समजलं जातं. जी व्यक्ती अशी लढाई पाहते त्या व्यक्तीची वाईट वेळ सुरू होते. तिच्या जीवनामध्ये अपशकून अर्थात अशुभ घटना घडू लागतात. खरं तर मुंगूस हे अत्यंत पवित्र आहे, शुभ आहे. भगवान कुबेरांचं ते वाहन आहे. भगवान कुबेर कोण आहेत? या सृष्टीमध्ये जितकी संपत्ती आहे त्या संपत्तीची अधिष्ठात्री देवता म्हणजे भगवान कुबेर, आणि त्यांचं वाहन आहे हे मुंगूस. या मुंगसाला हिंदीमध्ये नेवला असंही म्हणतात. मुंगसाशी संबंधित कोणतेही उपाय करण्यापूर्वी समोर चित्रात जी मुलगी दिसते तिचा चेहरा नक्की लक्षात ठेवा. 2021 साली या मुलीला एका मुंगसानं चावा घेतला. घरच्यांनी दवाखान्यात नेलं. डॉक्टरांनी सांगितलं की हा नेवला म्हणजे हे मुंगूस विषारी नाही आणि काळजी करण्याचं कारण नाही. मुलगी घरी परत आली. 2 आठवड्यानंतर त्या मुलीला त्रास सुरू झाला. ती पाण्याकडे पाहून घाबरू लागली. तिला पुन्हा जवळच्या दवाखान्यात नेण्यात आलं, परंतु तरी देखील डॉक्टरांनी तेच सांगितलं की कोणतंही घाबरण्याचं कारण नाही. अखेरीस 3 आठवड्यानंतर मुलीची तब्येत खालावली. ज्या ठिकाणी जखम झाली होती ही जखम वाढली आणि या मुलीला रेबीजचं निदान झालं. जवळच्या जिल्हा रुग्णालयात नेल्यानंतर डॉक्टरांनी तिला रेबीज झाल्याचं सांगितलं आणि या मुलीचा त्या ठिकाणी रेबीजमुळे मृत्यू झाला. पिसाळेला कुत्रा चावल्यानंतर जो आजार होतो त्याला रेबीज असं म्हणतात आणि त्याच्यावर कोणताही इलाज अद्यापपर्यंत निघालेला नाही. तर लक्षात ठेवा, जो उपाय आज आपण करत आहोत तर कोणताही आततायीपणा आपण अजिबात करू नका. मुंगूस चावल्यानंतर रेबीजचं इंजेक्शन 24 तासांच्या आत घ्यावं लागतं हे लक्षात ठेवा. मुंगसासंबंधी हिंदू धर्मशास्त्रात अशी मान्यता आहे की जर आपण सकाळी खूप लवकर एखादं मुंगूस पाहिलं, आपल्याला जर एखादं मुंगूस दिसलं तर हे अत्यंत शुभ लक्षण असतं आणि लवकरच नजीकच्या भविष्यात आपल्याला गुप्तधन मिळू शकतं. गुप्तधन याचा अर्थ लॉटरी लागणं, सट्टा जुगार यामध्ये जिंकणं, त्यामध्ये विजय प्राप्त होणं किंवा एखादं पुरलेलं गुप्तधन मिळणं, पुरलेला हंडा मिळणं याचा हा संकेत असतो. मित्रांनो, ज्या ठिकाणी मुंगसाने बीळ बनवलेलं आहे किंवा ज्या जमिनीमध्ये बीळ करून ते मुंगूस राहत आहे जर त्या ठिकाणी आपण घर बांधलं तर अशी मान्यता आहे अशा घरात राहणाऱ्या व्यक्तींना पैशाची कमतरता कधीच भासत नाही. त्यांच्याकडे पैसा कधीच कमी पडत नाही. अनेक लोक तर माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी स्वतःच्या घरामध्ये या मुंगसाची मूर्ती ठेवतात. ईशान्य दिशेला जर ही मूर्ती ठेवली तर त्यामुळे लक्ष्मी प्रसन्न होते आणि ती व्यक्ती लवकरच धनश्रीमंत बनते अशीही मान्यता आहे. ईशान्य दिशा म्हणजे उत्तर आणि पूर्व या दोन देशांच्या मधली दिशा. उत्तर आणि पूर्व यांच्या मधली दिशा. या ठिकाणी जर या मुंगसाची मूर्ती आपण ठेवली तर त्यामुळे देवी लक्ष्मी प्रसन्न होते आणि ती व्यक्ती लवकरात लवकर श्रीमंत बनते अशी सुद्धा मान्यता आहे. जर तुमच्यावरती एखादा कोर्ट कचेरीचा प्रसंग आलेला आहे, कोर्टामध्ये केस चालू आहे, तर कोर्टामध्ये जात असताना जर तुम्हाला हा नेवला अर्थात हे मुंगूस जर दिसलं तर हे सुद्धा अत्यंत शुभ आहे. आणि असं म्हणतात की अशा वेळी तुम्हाला तुमच्या कोर्ट कचेरीच्या कामामध्ये किंवा तुमच्या केसमध्ये विजय प्राप्त होतो. मित्रांनो, प्राचीन हिंदू धर्मग्रंथ असं मानतात की ज्या ठिकाणी मुंगसाचा वावर असतो त्या ठिकाणी गुप्तधन पुरलेलं असण्याची दाट शक्यता असते. त्या ठिकाणी त्या जमिनीमध्ये एखादा सोन्याच्या मोहरांचा किंवा सोने नाण्याचा मोठा हंडा पुरलेला असण्याची दाट शक्यता असते. त्या ठिकाणी गुप्तधन मिळण्याचे चान्सेस हे खूप जास्त असतात. तुम्ही पाहिलं असेल समाजामध्ये अशा अनेक व्यक्ती असतात की ज्या एकेकाळी खूप गरीब होत्या परंतु आज त्यांच्याकडे इतका पैसा आहे की त्यांच्या 7 पिढ्या बसून खाऊ शकतात. तर त्या व्यक्ती ज्या मार्गाने श्रीमंत झालेल्या असतात तर त्यातीलच हा एक मार्ग आहे, तो म्हणजे या मुंगसाचा. मित्रांनो, मुंगसासंबंधी एक महत्त्वाचा उपाय हिंदू धर्मशास्त्रामध्ये सांगितलेला आहे. असं म्हणतात की मुंगूस हे धनराशीवरती सोन्या नाण्याच्या ढिगावरती लोळण घेतं, कारण ते भगवान कुबेरांचं वाहन आहे. आणि म्हणून जर तुम्हाला चालताना किंवा रस्त्याने चालताना कुठेही जर मुंगूस दिसलं तर आपण एक छोटंसं काम करायचं आहे.
आपण मुंगूस ज्या ठिकाणी तुम्हाला दिसलेला आहे तर त्या ठिकाणची थोडीशी माती, मुठभर माती घेऊन आपल्या घरी यायचं आहे. ताबडतोब आपल्या घरी यायचं आहे. घरी आल्यानंतर आपण एखाद्या वाटीमध्ये ही माती भरा आणि आपल्या घराच्या अंगणामध्ये, आपल्या घराच्या जवळपासची मुठभर माती त्या वाटीमध्ये टाकून ही माती एकत्र करायची आणि ही माती आपल्या देवघरापुढे ठेवून ओम नमो नारायणा, ओम नमो नारायणा, ओम नमो नारायणा हा मंत्र सातत्याने जप करायचा आहे. कमीत कमी 108 वेळा हा मंत्रजप आपण करा. मंत्रजप करण्यापूर्वी आपण अगरबत्ती त्या ठिकाणी लावायची आहे आणि मंत्रजप करायचा आहे. तुम्ही इच्छा असेल तर दिवासुद्धा लावू शकता आणि त्यानंतर ही जी माती आहे ही माती एकतर आपण देवघरामध्ये किंवा ज्या ठिकाणी आपली तिजोरी आहे, आपण ज्या ठिकाणी सोनं नाणं ठेवतो, पैसा ठेवतो, पैशांचं कपाट आहे, त्या ठिकाणी ही आपण माती ठेवायची आहे. आपली इच्छा असेपर्यंत आपण ही माती त्या ठिकाणी ठेवू शकता. अशी मान्यता आहे की या उपायाने लवकरच लक्ष्मीची कृपा प्राप्त होऊ लागते. घरामध्ये मोठ्या प्रमाणावर पैसा येऊ लागतो, धन येऊ लागतं. अर्थात हे तुमच्यावर आहे की तुम्ही हा पैसा कशाप्रकारे वापरता. पैशासंबंधी आपली इच्छा पूर्ण झाल्यानंतर आपण ही माती आपल्या घराजवळ कुठेही एखाद्या झाडाच्या बुंध्याशी अर्थात खोडाजवळ टाकू शकता. तर मित्रांनो, अशा प्रकारे हा उपाय आपण नक्की करून पहा. मुंगसाशी संबंधित ही माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. आपणा सर्वांवर भगवान श्रीहरी श्री विष्णूंची असीम कृपादृष्टी बरसो याच मनोकामनेसह आम्ही थांबत आहोत. व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा. कमेंटमध्ये ओम नमो नारायणा लिहायला विसरू नका. हा व्हिडिओ आपल्या मित्रांना, कुटुंबियांना जास्तीत जास्त शेअर करा आणि अशाच प्रकारच्या व्हिडिओसाठी, धार्मिक माहितीसाठी आपल्या ओनली मराठी चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की दाबा. धन्यवाद. ओम नमो नारायणा.